अशा पद्धतीने जमिनीच्या प्रकारानुसार ड्रिपरचं अंतर निवडलं पाहिजे, ड्रिपरचा निश्चय निवडला पाहिजे। हे तुम्हाला तुमच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढायला मदत करणार, पाण्याची बचत करायला मदत करणार, उत्पादन वाढीसाठी मदत करणार आणि त्याप्रमाणे सिस्टमचं डिझाईन झालं पाहिजे। त्या सिस्टम त्याप्रमाणे सिस्टमच्या सिस्टममध्ये उभारणी झाली पाहिजे, इन्स्टॉलेशन झालं पाहिजे। ठिबक सिंचनामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग जो आहे म्हणजे त्याचा सिंचनाचा जर आपल्याला जास्त वर्ष जर आपला वापर करायचा असेल, परफॉर्मन्स पाहिजे असेल, दीर्घकाळ सिस्टीम चालू असं वाटत असेल तर फिल्टरची निवड तेवढीच महत्त्वाची आहे। हेड कंट्रोल युनिटमध्ये याच्यामध्ये जे वेगवेगळे जे फिल्टर जे आहेत ते सर्व शेतकऱ्यांना सर्व वापरायची गरज नाही। म्हणजे सँड फिल्टर असेल, हायड्रोसार्कन फिल्टर असेल, तुमचं स्किन फिल्टर असेल, डिस्क फिल्टर असेल, ह्या सर्व वापरायची गरज नाही। पाण्याचा स्रोत काय आहे, पाण्याची गुणवत्ता कशी आहे, त्याच्या आधारे आपल्याला फिल्टर निवडलं पाहिजे। समजा तुम्ही पाणी नदीतून घेत आहे किंवा तुमचं बोरवेल तुमच्याकडे आहे, खूप खोल बोरवेल आहे आणि पाण्यासोबत वाळूचे कण येत आहेत किंवा तुमचा पोयटा येतो आहे, सिल्ट येत आहे, अशा वेळेला आपल्याला सँड सेपरेटर लागणार आहे किंवा हायड्रोसार्कन फिल्टर लागणार आहे। सेंट्रिफ्युगल फोर्स त्याच्यामध्ये काम करतो। जेव्हा पाणी फिल्टरमध्ये आत शिरतं टँजेंशियल मोमेंटने, तिथे एक भोवरा तयार होतो आणि भोवरा तयार झाल्यानंतर पाण्यापेक्षा जे जड पदार्थ जे आहेत ते खाली डिपॉझिट होतात, जमा होतात आणि आपण नंतर तो ड्रेन वॉल उघडून देऊ, ते वाळू किंवा सँड जी बाहेर काढू शकतो आपण। पण पाण्यामध्ये जर वाळू येत नसेल किंवा कचरा सिल्ट येत नसेल तर आपल्या हायड्रोसार्कन फिल्टर वापरायची गरज नाही, सँड सेपरेटर वापरायची गरज नाही। जर तुमचं पाण्याचा स्रोत पाणी साठलेलं पाणी असेल आणि पाण्यामध्ये जर शेवाळ येत असेल किंवा मातीचे कण येत असेल, अशा वेळेला आपल्याला सँड फिल्टर वापरणे गरजेचं आहे। सँड फिल्टर त्याला पण आपण मीडिया फिल्टर असं म्हणतो। ह्या मीडिया फिल्टरमध्ये सँड ही मीडिया वापरलेली असून याला मीडिया फिल्टर म्हणतात। याला मीडिया फिल्टर का म्हणतात की सँड जी वाळू जी आहे याला मीडिया म्हणून वापरलेला आहे। जे पाण्यामध्ये येणारे शेवाळ वगैरे जे आहे किंवा चिकण मातीचं प्रमाण जे आहे ते आहे, ते सँड फिल्टरमध्ये अर्ध फिल्टर जे ते वाळूने भरलं असतं। वाळू म्हणजे आपल्या नदीतली वाळू नाही आहे, ती सिलिका सँड आहे, ती विशिष्ट प्रकारची सिलिका सँड आहे आणि ती क्रश केलेली आहे, त्याला अँगल्स त्याला आहेत, सर्व म्हणजे ती राऊंड नाही, गोल नाही आहे। कारण गोल वाळू वापरली तर त्याच्यातून त्या स्पोर्स पॅकमधून अलगीचे जे फायबर जे आहेत, शेवाळचे जे धागे जे आहेत ते तुमच्या सिस्टीममध्ये जाऊ शकतात। पण ही वाळू क्रश केलेली असल्यामुळे, सिलिका सँड क्रश केलेली असल्यामुळे वरच्या थरामध्ये तुमचे शेवाळ असेल, मातीचे कण असेल, वरच्या थरामध्ये ते ट्रॅप होतात, थांबून जातात आणि पाणी स्वच्छ गाळलं जातं त्या वाळूच्या थरामधून। आणि वाळूचा जो कॉलम आहे तुमचा अर्धा एक फुटाचा, त्याच्यातून पाणी गाळलं जातं आणि पाणी स्वच्छ पाणी जे तुमच्या सिस्टीमवर जातं, तुमचा ट्रिपर बंद पडत नाही। जर पाण्यासोबत दुसरे तरंगणारे येणारे हलके पदार्थ असतील, कचरा असेल, म्हणजे तुमचं विहिरीचं बाजूला जर झाड असेल तर झाडाचे पानं त्या विहिरीत जर पडत असतील, पाण्यापेक्षा हलके येते वरून ते तरंगतात, त्यासाठी आपल्याला फक्त जाळीचा फिल्टर वापरावा लागणार आहे। फक्त जाळीचा फिल्टर आपण स्क्रीन फिल्टर म्हणूया किंवा डिस्क फिल्टर, दोघांपैकी एक कुठलाही वापरू शकतो। हा कंपल्सरी फिल्टर आहे, हा कंपल्सरी फिल्टर आहे, हा आपल्याला वापरावा लागेल। आपल्याला म्हणजे पाण्यात येणाऱ्या कुठलाही कचरा जो आहे तुमच्या फिल्टर तुमच्या ड्रिपरपर्यंत पोहोचणार नाही आणि तुमच्या प्रत्येक ड्रिपरमधनं पाणी सारखं पसरणार आहे। ठिबक सिंचन तंत्रामध्ये लक्षात ठेवा की प्रत्येक ड्रिपरमधनं पाणी सारखं पडलं पाहिजे। इट इज अ प्रेशराइज इरिगेशन टेक्नॉलॉजी, याला प्रेशर असणं फार गरजेचं आहे। त्याचा ऑपरेटिंग प्रेशर जो हेड कंट्रोल युनिटला जो आहे फिल्टरजवळ, याला कमीत कमी 1.5 ते 2 किलो प्रेशर पाहिजे। आणि सबमेनच्या शेवटी जे आहे, सबमेनच्या शेवटी आपल्याला 1 किलो प्रेशर पाहिजे, म्हणजे आपल्याला प्रत्येक ड्रिपरमधनं सारखं पाणी मिळेल। ज्या डिस्चार्जचा ड्रिपर आपण निवडलेला आहे, मग तो 2 लिटरचा असू द्या की 4 लिटरचा असू द्या, प्रत्येक झाडाजवळ 4 लिटरच पाणी पडणार आहे। परंतु मला दुर्दैवानं सांगायचं वाटतं की प्रत्येक कोणी शेतकरी मला डिस्चार्ज मोजताना कुठे सापडले नाही। फक्त पाणी पडतं आहे ना, कमी असो की जास्त असो, त्यात ते समाधानी आहे, पण त्याला ड्रिप इरिगेशन नाही म्हणत। प्रत्येक झाडाजवळ सारखं पाणी मिळालं पाहिजे आणि प्रेशर गेज आवश्यकच आहे। मित्रांनो, तुम्ही कधी एखादी डॉक्टर बघितला का विदाउट स्टेथोस्कोपचा? कुणी डॉक्टर बघितलेला आहे का विदाउट स्टेथोस्कोप? एनी डॉक्टर यू हॅव सीन? जर डॉक्टर जर स्टेथोस्कोप वापरत
कंपल्सरी वापरतो, तसंच जे शेतकरी मायक्रो इरिगेशन वापरतात, ठिबक सिंचन असो का स्प्रिंकलर असो, त्यांनी प्रेशर गेज वापरलाच पाहिजे। प्रेशर गेजने तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन सिस्टीममध्ये कुठेही जाऊन प्रेशर चेक करता येतो, आणि प्रेशर चेक केल्यानंतर तुम्हाला कळतं की डिस्चार्ज किती मिळतो आहे। हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे। दुसरं, ठिबक सिंचन हे नुसतं पाणी देण्यासाठी नाहीच, ड्रीप इरिगेशन इज नॉट ओनली फॉर ॲप्लिकेशन ऑफ वॉटर, इट शूड बी ऑलवेज कपल विथ द वॉटर सल्वे फर्टिलायझर। ते नेहमी तुम्ही कोणत्याही पिकाला पाणी देत असाल, तर कधी पाणी देत असाल तुम्ही, तर ठिबक सिंचनासोबत पाण्यात विरघळणारी खतं वापरायला शिका। ठिबक सिंचनाचं पाणी पाण्यात विरघळणारी खतं द्या याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही 100% इम्पोर्टेड खतं वापरा, असा होत नाही। मी फर्टिगेशन टेक्नॉलॉजीचा जनक आहे भारतामधला, मी असं कधीच सांगितलं नाही की तुम्ही ठिबक सिंचनासोबत फक्त इम्पोर्टेड खतं वापरा। 19 19 19 0523 13 43 00 50 12 61 0 असं नाही सांगितलं, पाण्यात विरघळणारी खतं वापरा सांगितलं। मग पारंपरिक पद्धतीमधली काही खतंसुद्धा पाण्यात विरघळणारी आहेत ना, नत्राकरता तुम्ही युरियाचा वापर करू शकता, 100% पाण्यात विरघळतो। अमोनियम सल्फेटचा वापर करू शकता, 100% विरघळतो। हे नत्राकरता दोन सोर्स सांगितले। पोटॅश करता पांढऱ्या रंगाचा पोटॅश वापरू शकता, लाल रंगाचा पोटॅश पाण्यात विरघळत नाही। पांढऱ्या रंगाचा पोटॅश पाण्यात पूर्णपणे विरघळतो, तुम्ही ठिबकमध्ये देऊ शकता। फॉस्फरससाठी तुम्ही बेसल डोस, आपल्या कृषी विद्यापीठात सांगितलं म्हणजे बेसल डोस वापरला तुम्ही, 10:26 असेल, DAP असेल, सुपर फॉस्फेटचा असेल, कुठलाही बेसल डोस तुम्ही वापरलेला असाल, तर राहिलेला फॉस्फरस जो आहे तो तुम्ही फॉस्फरिक ॲसिडमधनं द्या किंवा युरिया फॉस्फेटमधनं द्या किंवा 12:61:0 द्या। ह्याचा जर वापर जर केला तर तुमचा खतांवरचा खर्च, तुम्ही ज्या पद्धतीने खतं वापरतात आणि जेवढे क्वांटिटी खतं वापरतात त्यापेक्षाही खताची मात्रा ह्या पद्धतीने कमी राहणार आहे, आणि तुमचा खतांवरचा खर्च कमी होणार आहे, आणि ठिबकमधनं खतं दिल्यामुळे खतांची वापर कार्यक्षमता जी आहे, फर्टिलायझर यूज एफिशियन्सी जी आहे, ती तुम्हाला 80-90% मिळते। म्हणजे प्रत्येक झाडाजवळ सारखंच खत मिळणार आहे। पारंपरिक पद्धतीमध्ये कमी जास्त ज्या पद्धतीने खतं होतात तशा पद्धतीने होणार नाही, प्रत्येक झाडाजवळ सारखं पाणी सारखी खतं दिली जातील। या अशा पद्धतीने फर्टिगेशन आपण केलं पाहिजे। ठिबक सिंचन हे नुसतं पाणी देण्यासाठी नाही, ज्या ज्या वेळा तुम्ही कुठल्याही पिकाला पाणी द्याल त्यावेळेला पाण्यात वेगळ्या खतं द्यायला शिका। खतं तुम्हाला वेलचुरीतून देता येतात किंवा फर्टिलायझर टँकमध्ये देता येतात किंवा इंजेक्टर पंपमध्ये देता येतात। अजून पाण्याचा कार्यक्षमपणे वापर करण्यासाठी आपल्याला ऑटोमेशनच्या पद्धतीने जाता येईल, अतिशय अचूक पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन करता येईल। पाण्याचं अचूक व्यवस्थापन पद्धतीने म्हणजे काय, त्याची एफिशियन्सी अजून पुन्हा वाढता येईल का, आपल्याला नक्की वाढवता येईल। मग याच्यामध्ये आपल्याला ऑटोमेशन जे आहे, ज्याला स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा जी आहे, ती आपल्याला शेतामध्ये जाण्याची गरजच नाही व्हॉल चालू बंद करण्यासाठी। पंप चालू करणे, ठिबक सिंचन संच चालू करणे, फिल्टर साफ करणे, हे सर्व गोष्टी तर करणार आहे। पुन्हा हे स्वयंत्र ठिबक सिंचन यंत्रणा आपल्याला 3 पद्धतीने वापरता येते। एक टाइम बेस वापरता येते, म्हणजे वेळेवरच्या आधारित, म्हणजे कुणाला 1/2 तास वापरायची, 1 तास वापरायची, 1.5 तास वापरायची, त्या पद्धतीने वापरता येईल। दुसरं व्हॉल्यूम बेसिसवरती, व्हॉल्यूम बेसमध्ये त्याला वॉटर मीटर बसवलेले असतात। समजा तुमच्या शेतामध्ये 3 पीक आहेत, कापूस पीक असेल, तुम्हाला 10,000 लिटर पाणी द्यायचं आहे, 10,000 लिटर पाणी दिल्यानंतर तो वॉल बंद होईल, वॉटर मीटर जर 10,000 लिटर पाणी मोजून घेईल, 10,000 लिटर पाणी गेलं की तो वॉल बंद होईल। पुढचं पीक तुमचं भाजीपाल्याचं पीक असेल, तर भाजीपाल्याचं पीक समजा टोमॅटो पीक असेल, त्याला 20,000 लिटर पाणी द्यायचं आहे, टोमॅटोला 20,000 लिटर पाणी वॉटर मीटरने मोजल्यानंतर तो वॉल बंद होईल आणि पुढचा वॉल उघडेल। अशा पद्धतीने व्हॉल्यूमेट्रिक बेसिसवरसुद्धा आपल्याला पाणी देता येईल ऑटोमेशनच्या माध्यमातून, स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणेच्या माध्यमातून। आणि तिसरी पद्धती जी, ती अत्यंत आधुनिक, अत्यंत अचूक, अत्यंत प्रिसाईज, काटेकोर पद्धतीचं पाणी व्यवस्थापन, ज्याला आपण सेन्सर बेस म्हणतो। सेन्सर बेस पद्धतीने तुम्ही सॉइल मॉइश्चर सेन्सर बेसिसवरती ठिबक सिंचन पद्धतीचा आपण वापर करू शकतो, किंवा लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये लीफ वेटनेस सेन्सर। लीफ वेटनेस सेन्सर जे ते सेन्सर तुम्हाला पानाच्या झाडाचे पानाच्या पाठीमागे लावायचं, आणि पाठीमागे लावल्यानंतर पानामध्ये असणारा ओलावाच्या आधारावरती सिस्टीम चालणार, त्याला आपण लीफ वेटनेस सेन्सर म्हणून। अशा पद्धतीनं अतिशय तंतोतंत
पाण्याचं व्यवस्थापन केल्यावर आपल्याला जवळपास 98% पाण्याची वापर कार्यक्षमता आपल्याला ठिबक सिंचन पद्धतीमध्ये ऑटोमेशनच्या माध्यमातून मिळत आहे. तर ऑटोमेशन पद्धती आपल्याला रिमोट कंट्रोलमधून सुद्धा वापरता येईल, इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा वापरता येईल. समजा तुमचं शेत अकोल्यामध्ये आणि तुम्ही अमेरिकेत गेले, तिथून सुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून तुमचा पंप तुम्ही चालू शकता, सिस्टीम चालू करू शकता. अशा पद्धती सुद्धा ॲडव्हान्सेस त्या ठिकाणी आले. हे झालं ठिबक सिंचन पद्धतीच्या बाबतीत. तर ठिबक सिंचन पद्धतीमध्ये तुम्हाला मी मल्टीपर्पज ठिबक सिंचन पद्धती सांगत होतो. बहुउद्देशीय ठिबक सिंचन पद्धतीचा वापर कसा करता आपल्याला, त्यासाठी आपल्याला ठिबक सिंचन वापरताना दोन नळ्यातलं अंतर जे आहे, ठिबक सिंचनच्या दोन नळ्यातलं अंतर साधारणपणे 135 ते 150 सेंटीमीटर असायला पाहिजे, ज्याला आपण 4.5 ते 5 फूट अंतर म्हणूया आपण. दोन ड्रिपरमधलं अंतर 40 सेंटीमीटर असलं पाहिजे आणि ड्रिपरचा डिस्चार्ज 4 लिटर असला पाहिजे. ही सिस्टीम तुम्ही बसवली शेतामध्ये, मग खतं देण्याकरता वेंचुरी बसवलेली आहे, पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड केलेली आहे, सिस्टीम शेतामध्ये बसवली. समजा तुम्ही शेतात कापूस पिकासाठी ठिबक सिंचन बसवला, कापूस पिकासाठी ठिबक सिंचनच्या दोन नळ्यातलं अंतर 4.5 ते 5 फूट तुम्ही ठेवलं, ड्रिपरचं अंतर 40 सेंटीमीटर आहे, ड्रिपरचा प्रवाह 4 लिटर आहे. ह्या ठिबक सिंचन पद्धतीचा आपल्याला किती पिकांना वापर करता येईल आपण बघूया. आपण पहिलं गट आपण धरून नगदी पिकं. नगदी पिकांमध्ये 3 पिकं आहे. एक म्हणजे कापूस. कापूस पिकासाठी वापरताना मी सांगितलं तुम्हाला की ठिबक सिंचनच्या दोन नळ्यातलं अंतर 4.5 ते 5 फूट ठेवा, दोन झाडातलं अंतर जे आहे ते 40 ते 50 सेंटीमीटर असू द्या. तुम्ही ड्रिपर 40 सेंटीमीटरचा घेतला आपण 40 सेंटीमीटर तुम्ही घ्या, आणि 40 सेंटीमीटरचा ड्रिपर तुम्ही घेत आहे त्यावेळेला पसरणाऱ्या जाती वापरू नका. पसरणाऱ्या जातीचा वापर न करता सरळ वाढणारे वाण जे आहेत ते वापर, झाडांची संख्या वाढणार आहे. झाडांची संख्या वाढली म्हणजे आपलं उत्पादन वाढणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून एक कापूस आपलं झालं, दुसरं पीक आपलं ऊसाचं पीक आहे. ऊसाच्या पिकासाठीसुद्धा हाच ठिबक सिंचन पद्धती वापरता येणार आहे. याच्यामध्ये डिझाईनमध्ये किंवा याच्यात कुठलाही बदल करण्याची गरज नाही, तोच तसाच्या तसा ठिबक सिंचन संच कापसासाठी घेतलेला आपल्याला ऊस पिकासाठी वापरता येईल, तसाच आपल्याला तंबाखू पिकासाठी वापरता येईल तोच पद्धतीचा. दुसरा गट आपण भाजीपाला घेऊया. तुम्ही कापसासाठी घेतलेला ठिबक सिंचन भाजीपाल्यासाठी कसं वापरता येईल आपल्याला? भाजीपाल्यासाठीसुद्धा भाजीपाला हा गट खूप मोठा आहे. मग तुम्ही पहिल्या जर सोलॅनीची फॅमिली जरी पहिली घेतली, सोलॅनीची फॅमिलीमध्ये टोमॅटो आहे, मिरची आहे, कॅप्सिकम आहे, वांगे आहे आणि बटाटा आहे. हे सर्व पिके त्याच्यामध्ये येतात सोलॅनीची फॅमिलीमध्ये. हे सोलॅनीची फॅमिलीमध्ये टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, वांगी आणि बटाटा याच्याकरता वापर कसं वापरता येईल करता आपल्याला? टोमॅटोचा वापर करता आहे आपल्याला. टोमॅटोचा वापर करताना शेतकऱ्यांनी दोघं पद्धतीने प्रयत्न करून पाहिला. एक जोडो पद्धती पण लावली आणि सिंगल ओळ पण लावली. सिंगल ओळमध्ये अतिशय चांगलं उत्पादन मिळतं डबल ओळीपेक्षा, कारण डबल ओळीमध्ये मधल्या झाडांना लागणारे फुलं कमी लागतात आणि फळांची वाढ होत नाही. आर्द्रता जास्त वाढल्यामुळे माईटचा प्रॉब्लेम जास्त वाढतो, सकिंग पेस्टचा प्रॉब्लेम जास्त वाढतो, त्यामुळे सिंगल लाईन जास्त फायदेशीर. सिंगल लाईन लावताना गादी वापाची जी रुंदी जी आहे, गादी वापा पद्धतीवर जी लावायचं आहे, गादी वापा करताना त्याची बेडची रुंदी जी आहे सांगतात 1.5 ते 2 फूट असली पाहिजे. बेडची उंची जी आहे ती 30 सेंटीमीटर असली पाहिजे. आणि बेड तयार करतानाच त्याच्यामध्ये शेणखत असेल किंवा निंबोळी पेंड असेल आणि रासायनिक खतं 10, 26, 100 किलोचा डोस, 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 5 किलो झिंक सल्फेट, 5 किलो फेरस सल्फेट आणि 3 किलो बोरॅक्स हे सर्व मिसळून बेड तयार करता, बेड तयार करायचा मग त्याच्यावरती सिंगल लाईन लावायची टोमॅटोची. मग टोमॅटो असेल, ढोबळी मिरची असेल, सेम पॅटर्न असणार आहे. टोमॅटो, ढोबळी मिरची, वांगी याच्याकरता. पण बटाट्याकरता बेडची रुंदी जी आहे ती 75 सेंटीमीटर ठेवायची आणि त्याच्यावरती 2 ओळी बटाट्याच्या लावायच्या. बटाट्याच्या 2 ओळीमध्ये अंतर 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट राहणार आहे आणि बटाट्याच्या 2 कंदामध्ये अंतर 20 सेंटीमीटर असेल. अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याची पण लागवड करता येणार. तोच ठिबक सिंचन संच जो कापसाकरता घेतलेला आहे तोच ठिबक सिंचन संच आपण टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, बटाट्यासाठी वापरू करू शकतो, वांग्यासाठी वापर करू शकतो. त्याच्यानंतर भाजीपाल्यांचा दुसरा गट जो आहे तो म्हणजे तुमचा कुकुरबिटेची फॅमिली. कुकुरबिटेची फॅमिली हा खूप मोठा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वॉटरमेलन असेल, मस्कमेलन असेल, बिटर गोड असेल या सर्वसाठीसुद्धा आपल्याला हा संच वापरता येईल. त्याच्यानंतर तुमचा बल्क क्रॉप जो आहे, मग तुमचा कांदा असेल, लसूण असेल, त्यालासुद्धा आपला हाच वापरता येईल.
कांदा साठी वापर करताना आता बरेचसे इथे कांद्याकडे वळा लागले, कारण 100 रुपये किलो कांदा चाललेला आहे. कांदा साठी सुद्धा वापर करताना बेडची रुंदी जी आहे ती 90 सेंटीमीटर ठेवायची, आणि 90 सेंटीमीटर वरती कांद्याच्या 10-10 सेंटीमीटर अंतरावरती 4-4 इंच अंतरावरती 9 ओळी लावायच्या, आणि ठिबक सिंचनाची नळी बेडच्या सेंटरला ठेवायची मध्यभागी. म्हणजे तुमचा बेड पूर्ण भिजतो, कांदा पिकाला सुद्धा आपला हाच ठिबक सिंचन वापरतो आहे जो कापसासाठी घेतलेला आपण. त्यात लसूण असं तसं तसं वापरतं आहे, लसूणला तसं वापरतं आहे. दुसरा स्पायसेस ग्रुप मधला आपण टर्मरिक आणि जिंजर, बऱ्याच भागात शेतकऱ्यांमध्ये आता हळदीची लागवड करायला लागले. तुमच्या वाशिम भागात जर लोक हळद लावतात, हळदीसाठी आणि अद्रकसाठी सुद्धा हाच ठिबक सिंचन वापरते आपल्याला. त्याच्याकरता पुन्हा बेड करायचा आपला 75 सेंटीमीटरचा, पुन्हा गादी वापर करायचा 75 सेंटीमीटरचा रुंद करायचा. बेडची उंची साधारणतः 1 ते 1.5 फूट असली पाहिजे, आणि बेड तयार करताना 100 किलो 10-26-26, 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 5 किलो झिंक सल्फेट, 5 किलो फेरस सल्फेट आणि 2 किलो बोरॅक्स हे सर्व मिसळायचं 100 किलो निंबोळी पेंटमध्ये. आणि बेडमध्ये जी आपण सरी करणार आहे, बेड तयार करताना पहिले फरव ओपन करा, आणि ती सरीमध्ये हे सर्व मटेरियल भरा, तिथे शेणखत असेल, कंपोस्ट असेल, जे काय असेल त्याच्यात भरा, आणि बेड तयार झाल्यानंतर मग याच्यावरती ठिबक सिंचनची सेंटरला ठेवायची, ठिबक सिंचनची नळी सेंटरला ठेवायची, आणि बेड पुन्हा ओलं करून घ्यायचा. त्याच्यानंतर मग आपल्या अद्रक आणि हळदीच्या 2 ओळी लावायच्या. अद्रक आणि हळदीच्या ओळी लावताना 2 ओळीतलं अंतर 30 ते 40 सेंटीमीटर ठेवायचं, आणि 2 कंदामध्ये अंतर जे आहे त्याचं अंतर 20 सेंटीमीटरचं 8 इंच ठेवायचं. अशा पद्धतीने आपल्याला अद्रक आणि हळदसुद्धा वापरता येईल. जो ठिबक सिंचन संच आपण कापसासाठी घेतलेला आहे तोच ठिबक सिंचन आपण पुढे वापरतोय. याच्यात कुठलाही बदल न करता आपल्याला हा संच वापरता येणार लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यात मी तुम्हाला कॅश क्रॉप सांगितले, व्हेजिटेबल सांगितले तुम्हाला, त्याच्यात काकडी पण आहे जसं आपलं वॉटरमेलन, मस्कमेलन, कुकुंबर, त्यासाठी सुद्धा हाच ठिबक सिंचन संच आपल्याला वापरता येईल. त्याच्यानंतर तुमचं ऍग्रोफॉरेस्ट्री असेल, ज्याला कुणाला मिलियाटुबिया लावायचा आहे, कुणाला साग लावायचा आहे, कुणाला बांबू लावायचा आहे, तर त्यांना सुद्धा हाच ठिबक सिंचन संच वापर करता येईल. नंतर मेडिसिनल ॲरोमॅटिक प्लांट्स लावायचे आपल्याला, मग त्याच्यामध्ये सुभाव हे तुमचं गुगळ असू द्या, इसबगोल असू द्या, सफेद मुसळी असू द्या, जिरॅनियम असू द्या, किंवा सिट्रोनिला असू द्या, लेमन ग्रास असू द्या, त्या सर्वांसाठी सुद्धा आपल्याला तेच वापरता येईल जो घेतलेला. ॲलोवेरा असू द्या, तुम्ही कोरफड असू द्या, किंवा सफेद मुसळी असू द्या, किंवा स्टिवी असू द्या, यासुद्धा आपला तोच ठिबक सिंचन वापरता येईल आपल्याला. नंतर अल्ट्रा हायड्रेंज फळ पिकांमध्ये कुठे वापरते आपल्या फळ पिकांमध्ये आपल्याला केळीचं पीक असेल, केळीसाठी वापरता करता येईल. त्याच्यानंतर द्राक्षाचं पीक असेल, द्राक्षालाही वापरता येईल. त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी असेल, स्ट्रॉबेरीलाही वापरता येईल. त्याच्यानंतर अल्ट्रा हायड्रेन्सिटी पद्धतीने आपण जर पेरूची लागवड करणार असाल किंवा आंब्याची लागवड करणार असाल तर अल्ट्रा हायड्रेन्सिटी प्लांटिंग अतिशय सघन लागवड पद्धतीच्या फळबागांमध्ये सुद्धा हाच ठिबक सिंचन संच वापर करता येईल. फक्त मधली एक नळी आपल्याला बंद करावी लागेल लक्षात ठेवा. अल्ट्रा हायड्रेन्सिटी प्लांटिंग करताना मधली एक नळी बंद करावी लागेल, म्हणजे 2 नळ्यातलं अंतर तुमचं येणार आहे 10 फूट किंवा 9 फूट. जे आम्ही आंब्यामध्ये सांगतो अंतर 10 बाय 6 फूट अल्ट्रा हायड्रेन्सिटी पद्धतीने 3 बाय 2 मीटर, मी इथे आपण एक नळी मधली बंद केली म्हणजे 2 नळ्यातलं अंतर 10 फूट झालं. ड्रिपरचं अंतर 40 सेंटीमीटर आहे, त्या पद्धतीने तुमचे ड्रिपर किती असेल तर काही फरक पडत नाही, म्हणजे 2 झाडाचं अंतर त्यामध्ये मेंटेन त्यामध्ये राहत आहे. म्हणून अशा पद्धतीने आपण कापसासाठी घेतला ठिबक सिंचन संच नगदी पिकांसाठी, भाजीपाल्यासाठी, नंतर वनपिकासाठी, फळपिकांसाठी, फुलशेतीसाठी जो ऑप्शन वापरता येईल. फुलशेतीसाठी, फुलशेतीमध्ये गुलाब असो, कार्नेशन असो, जरबेरा असो, अँथेरियम असेल, ऑर्किड असेल, शेवंती असो झेंडू असो गुलाब असो, कार्नेशन, अँथेरियम, ऑर्किड, कुठल्याही प्रकारच्या फुलशेतीला सुद्धा हाच ठिबक सिंचन संच आपल्याला वापरता येईल. म्हणजे सर्व प्रकारच्या पिकांना आपल्याला जो मल्टीपर्पज ठिबक सिंचन जो आहे कापसासाठी घेतला ठिबक सिंचन संच इतर सर्व पिकांना वापर करता येणार. तुमच्या मनात तर असा विचार आला की मी कापसासाठी घेतलेला ठिबक सिंचन फक्त कापसासाठीच मला वापरता करता येईल का, असं नाही आहे मित्रांनो. तुम्हाला सर्व पिकांसाठी वापर करता येईल, फक्त याच्यामध्ये कुठलाही बदल न करता सांगतोय मी, काही करण्याची गरज नाही. इरिगेशन शेड्युलिंग तुम्हाला मॅनेज करता येऊ शकतं, तास कमी जास्त करता येतील आपल्याला, आपल्या हातामध्ये येतील. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबावरती तुमचं नियंत्रण आहे मित्रांनो, इतर कुठल्याही सिंचन पद्धतीमध्ये पाण्याच्या थेंबावरती तुमचं नियंत्रण नाही आहे. म्हणून आम्ही आतापर्यंत लोकांना वॉटर मॅनेजमेंटबद्दल शिकवत होतो, लोकांना वॉटर मॅनेजमेंटबद्दल लोकांना सांगत होतो. आता वॉटर मॅनेजमेंट संज्ञा ही बाद झाली, आता
आता वॉटर मैनेजमेंट नहीं, आता वॉटर मेजरमेंट आणि वॉटर प्रोडक्टिविटी। वॉटर मेजरमेंट म्हणजे प्रत्येक पिकाती पाणी जेवढे लागते ते मोजूनच दिले पाहिजे, आणि वॉटर प्रोडक्टिविटी विचार करायला शिकलं पाहिजे की मी 1 मीटर क्यूब जर पाणी वापरलं तर त्याच्यापासून मला किती उत्पादन मिळालं, त्यापासून किती पैसे मिळाले। ही जोपर्यंत तुम्ही भाषा बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला पाण्याचं महत्त्व कळणार नाही। म्हणून वॉटर प्रोडक्टिविटी सुद्धा आहे तेवढा महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये। म्हणून वॉटर मेजरमेंट आणि वॉटर प्रोडक्टिविटी याच्यावरती जास्त आपण कॉन्सन्ट्रेशन किंवा लक्ष दिलं गेलं पाहिजे गांभीर्याने। तर हा पहिला गट मी तुम्हाला सांगितला तुषार ठिबक सिंचन पद्धती म्हणा, सूक्ष्म सिंचन पद्धतीला पहिला गट ठिबक सिंचन पद्धती म्हणा। दुसरा गट जो ते स्प्रिंकलर पद्धत, स्प्रिंकलर पद्धतीमध्ये सुद्धा वेगवेगळे स्प्रिंकलर आहेत। आतापर्यंत फक्त आपल्याला फक्त मेटलिक स्प्रिंकलर पितळचे स्प्रिंकलर माहिती होते। पितळचे स्प्रिंकलर जे आपण ब्रास स्प्रिंकलर म्हणून इम्पॅक्ट स्प्रिंकलर म्हणून त्याची वॉटर यूज एफिशियन्सी 70% 70% आहे, पण त्याच्यापेक्षाही स्प्रिंकलर अजून डेव्हलप झालेले। या इम्पॅक्ट स्प्रिंकलरची वॉटर एफिशियन्सी 70% जरी असली पण याचा पाण्याचा थेंब जो आहे थेंब मोठा आहे, आणि पाण्याचा थेंब जेव्हा जमिनीवरती पडतो तो जमिनीची आदळत होतो अक्षरशः, तो जमिनीची आदळल्याने जमीन तुमची कॉम्पॅक्ट होते, कडक होते। परंतु अलीकडे जे नवीन स्प्रिंकलर डेव्हलप झालेले आहेत इस्रायलमधलं काही आमची जी इस्रायला जी कंपनी जी आहे नांदा जैन म्हणून, त्याच्यातून जे स्प्रिंकलर आम्ही डेव्हलप केले आहेत, मॉड्युलर स्प्रिंकलर असतील, मायक्रो स्प्रिंकलर असतील किंवा रेनपोर्ट सिस्टीम असतील, या रेनपोर्ट सिस्टीम आणि मायक्रो स्प्रिंकलर किंवा मॉड्युलर स्प्रिंकलरची वॉटर यूज एफिशियन्सी ही मोर दॅन 80% आहे, 80% जास्त आहे, आणि त्याचा ड्रॉपलेट साईज लहान आहे। ड्रॉपलेट साईज लहान असल्यामुळे जो जमिनीवरती पडतो तो अलगद पडतो आणि जमीन दबत नाही, तुमची जमीन कडक होत नाही, जमीन तुमची कायम पोरच राहते, जमीन पोकळ राहते। मग ह्या स्प्रिंकलरचा वापरतो आहे, मग मिनी स्प्रिंकलर असतील, रेनपोर्ट सिस्टीम असेल किंवा मॉड्युलर स्प्रिंकलर असतील, यांचा वापर आपल्याला कुठे वापर करता येऊ शकतो? व्हेरी क्लोज स्पेसिंग क्रॉप जे आहे तुमच्या भागाचं सोयाबीनचं पीक असेल, गव्हाचं पीक असेल, अद्रकचं पीक असेल, किंवा अद्रक आणि हळदसुद्धा या पिकासाठी वापरता येईल आपल्याला। रेनपोर्ट सिस्टीमचा वापर आपल्याला अद्रक आणि हळदसाठीसुद्धा वापर करता येईल, कांदा पिकासाठीसुद्धा वापर करता येईल। त्याच्यानंतर तुमचे हे जे पिकं आहेत जवळच्या अंतराचे पिकं, तुमचं गहू असेल, हरभरा असेल, याच्यासाठीसुद्धा आपल्याला वापर करता येईल। पण स्प्रिंकलर गोष्टी एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं मी सांगितलं ठिबक सिंचन पद्धतीमधून आपल्याला फर्टिगेशन तंत्राचा वापर करता येतो, पाण्यात विरघळणारे खतं आपल्याला देता येतात, परंतु तुषार सिंचन पद्धती म्हणजे कोणत्याही तुषार सिंचन पद्धतीमधून पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर करता येत नाही। यू कॅनॉट डू फर्टिगेशन विथ द स्प्रिंकलर इरिगेशन, कारण स्प्रिंकलर आपल्याला निरंतर चालवायचे असतात, अर्धा तास एक तास, आणि संपूर्ण शेताला पाणी जे आपण देत असतो आणि स्प्रिंकलरमध्ये सर्व जमीन तुमची भिजत असते, त्यामुळे सर्व ठिकाणी खतं तुमचे पसरत असतात, त्यामुळे स्प्रिंकलर म्हणून फर्टिगेशन करणं डिफिकल्ट आहे। तुषार ठिबक सिंचन पद्धतीतून फर्टिगेशन करणं सोपं आहे, कारण ते स्पेशलाइज आणि लोकलाइज असतं, पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रामध्येच ते पडत असतं, त्यामुळे फर्टिगेशन हे ठिबक सिंचन पद्धतीमधूनच केलं पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला मायक्रो स्प्रिंकलर असेल किंवा ड्रिप इरिगेशन असेल ज्याला आपण मायक्रो इरिगेशन म्हणूया, त्यांचा आपल्याला विविध पिकांसाठी वापर करता येईल। मका पिकामध्ये वापर करता येईल, गव्हा पिकामध्ये वापर करता येईल, भात पिकामध्ये वापर करता येईल। जो आपण कापूस पिकामध्ये घेतला ठिबक सिंचन संच जो आहे तो सिरियल क्रॉप्स, म्हणजे आपण कधीही हे तृणधान्य पिकांना किंवा कडधान्य पिकांना कधीही की तेलबिया पिकांना सिंचनाखाली नव्हतं आणलं, ही पिकंसुद्धा आता मका असेल, तुमचं भात असेल, गहू असेल, यांच्यासाठीसुद्धा ठिबक सिंचन वापरता येऊ शकतं। मागच्या आठवड्यात मानकर साहेब अमेरिकेमधले एक शेतकरी डेव्हिड होला, मी तुम्हाला गाडीचं सांगत होतो,